हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुम्हाला प्रिन्सेस कटचा पुढचा भाग अगदी सोप्या पद्धतीने कसा कटिंग आणि स्टिचिंग करायचा तो दाखवते. डबल लेअर घडी घ्यायची आहे आणि ब्लाऊजची उंची 14.5 आहे, त्यात 1 इंच टाकायची आहे म्हणजे 15.5 असणार आहे आणि रुंदी ही 11.5 आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजची. नेक रुंदी ही 2.5 इंचाची आहे, शोल्डर हे 3 इंचाचे. तर मार्क करून घ्यायचे आणि आरमोल म्हणजे मोंडा 6.5 इंचाचा आहे, मार्क करून घ्यायचे आणि 1 इंचाचे आरमोलची गोलाई आहे म्हणजे मोंड्याची गोलाई. आणि टक्स पॉईंट आपला 9.5 इंचांवर आहे, शोल्डरचा सेंटर काढायचा आहे अशा पद्धतीने. सेंटरच्या ठिकाणी रेषा द्यायची सरळ आरमोलच्या साईडने, रेषेला असा भाग गोलाकार द्यायचा आहे. नेकची उंची 7.5 इंच आहे आणि नेकला देखील आकार द्यायचा आहे. शोल्डरचा भाग हाफ इंचाने डाऊन करायचा आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे 1-1 इंचाचे टक्सला मार्क करायचे. सरळ रेषेपासून तिरकस रेषा मार्कागावर जोडून घ्यायचे आहे. तर असा हा आपला प्रिन्स कटचा पुढचा भाग मार्किंग करून झालेला आहे. डार्क करून घ्यायचा आहे, त्यानंतर फिटिंगच्या साईडने 1 इंचांनी एक्स्ट्रा वाढवायची. त्यानंतर मार्क केलेला भाग कट करून घ्यायचा आहे, म्हणजे पार्ट आपला कट करून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्यानंतर सेंटरचा भाग सेपरेट करायचा आहे, म्हणजे कट करून घ्यायचा आहे. परत डार्क केलेल्या भागावर अस्तर ठेवायचे, म्हणजे दुसरा पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायचे, म्हणजे दुसऱ्या पार्टवर देखील सेम असे हे मार्क करून होणार आहे आणि कट्स देऊन घ्यायचे. म्हणजे स्टिचिंग करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही अशा पद्धतीने कट्स दिला तर. त्यानंतर फेब्रिक घ्यायचे, फेब्रिकवर अस्त्र ठेवायचे आणि कटिंग करून घ्यायची. कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा, म्हणजेच माझे ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग परत ब्लाऊज डिझाईन्स तुम्हाला पाहता येतील. तर असा हा फेब्रिकवर आपला पार्ट कट करून झालेला आहे. आता आपल्याला शिवायला घ्यायची. तर मेन फेब्रिकवर दोघे पार्ट आपले पुढचे असे ठेवून घ्यायचे, म्हणजेच मार्किंग केलेला भाग आपल्याला दिसेल अशा पद्धतीने. अस्तर हे फेब्रिकवर ठेवायचे आणि पिन्स लावून घ्यायचे, म्हणजे अस्तर आणि फेब्रिक इकडे तिकडे होत नाही किंवा जो आपला फेब्रिक असतो तो शिलाईमधून सुटत नाही अशा पद्धतीने पिन लावल्या तर. आणि सेंटरला शिलाई टाकायची, म्हणजे जो मार्क केलेला भाग आहे सेंटरचा तो अशा पद्धतीने शिलाईने पॅक करायचा आहे. म्हणजेच आपले प्रिन्स कटचे दोघेही पार्ट सेपरेट असे कट केलेले नाही आहे, तर डायरेक्टली आपल्याला प्रिन्स कटचा भाग हा शिवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने टक्सला फोल्ड करायचे आणि शिलाई टाकत यायचे. सरळ रेषेपर्यंत आपल्याला सरळ अशी ही टक्सला शिलाई टाकायची, त्यानंतर वरच्या दिशेने 2 पॉइंटने शिलाई टाकायची. अशा पद्धतीने आपला प्रिन्स कटचा भाग पिचिंग होतो. आणि डबल शिलाई टाकायची आहे ब्लाऊज शिवताना, प्रत्येक पार्टला आपल्याला डबल शिलाई टाकायची असते. अशा पद्धतीने प्रिन्स कटचा भाग न कट करता प्रिन्स कट हे टिचिंग करता येते, पुढचा भाग टिचिंग करता येतो. दुसऱ्या पार्टला देखील सेंटरला शिलाई टाकायची, सेम प्रोसेस करायची. तर असा हा भाग दिसणार आहे. त्यानंतर सेम प्रोसेसने टक्स पासून शिलाई टाकत यायची. टक्सला अशा पद्धतीने तिरकस शिलाई द्यायची आणि
जो गोलाकार भाग आहे त्याला दोन पॉइंट अशी जागा सुटेल तशी ही शिलाई टाकत यायची। डबल शिलाई ही दोघही पार्टला सेम यू द्यायची। तर जो प्रिन्स कटचा पार्ट आहे तो सेपरेट असा कट केलेला नाही आहे, डायरेक्टली अखंड अस्तरवर आपण प्रिन्स कट ब्लाउज स्टिचिंग करून घेणार आहोत। कसा वाटला व्हिडिओ? लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला, तोपर्यंत बाय, टेक केअर।